दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील गोंदेदुमाला औद्योगिक वसाहतीतील डेल्टा फिनोकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी गेल्या 26 दिवसांपासून संप पुकारलाय। क्षुल्लक कारणावरून कंपनीतील कामगारास बडतर्फ केल्याने इतर कामगारांनी संप पुकारलाय। याबाबत अधिक माहिती अशी की डेल्टा फिनोकेम या केमिकल कंपनीत 136 कामगार काम करतात, मात्र कंपनीतील कामगार गणेश पवार, चिराग शेळके व शिवाजी आव्हाड यांनी युनियन केली, याचा राग मनात धरून कंपनी व्यवस्थापनाने खोटे कारण देऊन या कामगारांना कामावरून कमी केले। या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करावे या मागणीसाठी नाशिक वर्कर्स युनियन या संघटनेच्या माध्यमातून सर्व कामगार बेमुदत संपावर गेले। त्यांना न्याय मिळाला पाहिजे। खरं म्हणजे 20-25 वर्षापूर्वी या ठिकाणी कंपनी आली, उभी राहिली आणि आज ती 10 रुपयाला आली आणि चांगले पैसे 2 पैसे। तसेच कामगार प्रतिनिधी दीपक गायकर व संदीप कातोरे यांना देखील निलंबन पत्र पाठवून कामावरून कमी करण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करत असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान कंपनी व्यवस्थापन 2 दिवसात निर्णय देणार असल्याने तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिलाय। या आंदोलनावेळी सिटूचे उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोंजे, चिटणीस संतोष काकडे, दत्ता रक्षे, गौतम कांगळे, रोहिदास टिळे, भाऊसाहेब जाधव यांसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। या बेमुदत संपाला इन्फ्लुम कंपनीचे कामगार, सॅमसोनाइट कंपनीचे कामगार, गोवर झंपा कंपनीचे कामगार, अरोहेड सेपरेशन कंपनीचे कामगार, डेल्टा कंपनीचे कामगार व त्यांचा परिवार बेमुदत संपात सहभागी झाले। भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।